आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त 2% लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात. आपलं अवयवाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात. आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी ह्याची आवश्यकता असते. अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं, लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली. अनेक सेलिब्रिटी असतील, मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन. हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली. सर, एक आज तुम्ही पदभार घेतला आहे, काय प्रमुख आव्हान आहे आणि काय आज मी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज मी माझा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत. कारण की हा एक विभाग असा आहे की हा गोरगरीब दीनदलित लोकांची आरोग्य सेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं. निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून चांगली सेवा आपल्या या विभागा माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू. त्यासोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना 100 दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे, आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने 100 दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचं सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो 100 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे.